देशभरात ईदचा उत्साह आहे. शुक्रवारी 7:35 चंद्रदर्शन झाल्यानंतर दिल्लीतील जामा मशिदीच्या शाही इमामांनी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ईद उल फितरच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत देशातील बंधुभाव आणि प्रेम वाढवण्यासाठी प्रार्थना केली. मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली आहे. तर एकमेकांना शुभेच्छा देत शांतता समृद्धी वाढावी अशी भावना व्यक्त होतीये. ईदनिमित्त बाजारपेठांमध्येही गर्दी होत असून खास करून शिरखुर्मा खाण्यासाठी एकमेकांना घरी आवर्जून बोलावलं जात आहे. तर मुंबईमध्ये कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेरही हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केला. कुर्ला हा परिसर दाटीवाटीचा आहे, मस्जिद आहेत पण नमाज अदा करायला जागा कमी आहे. त्यामुळे ईदच्या दिवशी एकाच वेळी हजारोंच्या संख्येत कुर्ला पूर्वेला असलेल्या स्टेशन समोरील जागेतच अर्धा तासात शिस्तीत आणि शांततेत नमाज अदा करण्यात आला. तर यावेळी इमाम जुल्फेकार यांनी ईदची पवित्र नमाज अदा केली, शांततेची प्रार्थना केल्याचं इमाम यांनी सांगितलं. अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. हमारे इमाम साहब ने कहा कि हमें सबको हिंदुस्तान मुल्क हिंदुस्तान में एक होकर खुशियां हर एक त्यौहार में मिलकर मनाना चाहिए. आज तमाम लोगों ने इसका एक अच्छा मुजाहरा किया है, तमाम गैर मुस्लिम साथियों ने भी हमारा साथ दिया और यहां पर इन्होंने हमें रोड पर बसेस वगैरह को बंद करके नमाज़ पढ़ने का इन्होंने हमें मौका दिया. हम शुक्रिया अदा करते हैं उनका भी और तमाम लोगों को अपनी ईद में शामिल करते हैं. जो दीगर मज़हब के दूसरी कौम के लोग हैं उनको भी अपनी ईद में शामिल करते हैं. आज हमारी खुशी का दिन है. हम अल्लाह से जो है सबको जो है हमारे मुल्क हिंदुस्तान ने अपनी शांति की दुआ हमने की है, सब यहाँ खुशहाल ज़िंदगी गुजारे उसके लिए दुआ की, इसलिए कि आज का दिन जो है हमारी दुआ की कबूलियत का दिन है. हम चाहते हैं कि हमारे साथ जो हमारे दूसरे धर्म के लोग हैं वो हमारे साथ खुशी मनाएं, वो भी खुश रहें इस मुल्क में, हम भी खुश रहें और खुशियां जो है एक दूसरे को बांटते रहें. श्री 24 तास रहा एक पाउल पुढ़े.